यात गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, रवा, जिऱ्याची आणि धन्याची आणि ओव्याची पूड घेतली, मीठ टाकलं, लाल तिखट टाकलं, हळद टाकलं, हे मळून घेते मी. माझ्या बाट्या करणार आहे. आता इकडे दाळ पण लावून दिली. तू काय करते आज? अगं तिला मदत कर थोडस नंदबाईला. मला नाही दाळ बाटी, ते बोलले माझ्या हाताचे, आज खाऊन बघा. नागर बर म्हणून ते बोलले शिकून घे ना. मग शिकायचं नाही, तिकडे जाऊन बसते. बघितलं मग व्हिडिओ का पाहिलं ना किती. जाऊ दे रे बिचाऱ्यांना, आराम करीत. बापरे बरं आराम करायला लागली तू. ए हिरोईन दोन दुपारचा एक वाजला आहे आणि प्रीतम भाऊन वहिनी जर ब्लॉग बघत असतील आपला ना, हे बघा हा पा हेवा हेवा चिपू असं झोपून हे बा चिपू. काय म्हणतो बापरे, एक वाजलं ना उठायचं नाही का? स्पेशली दादू मेडीसाठी ना मी दाळ बाटी करते. आता पीठ तर मळून घेतले, आता याचे उंडे करून आपण उकडून घेऊ. पीठ मळून घेतलेलं, आता याच्या मी असे गोल गोल गोळे करून घ्यायचे. गोल गोल का करते, कारण की हे मस्त शिजून जाते मधनं. मला कट करून तळायचं पण आपल्याला पुढे. चहा चहा चहा, नुसतं चहा लागतो. कधी चहा एक वाजता चहा लागतोय तुम्हाला? मी तर आता मी आताच उठलो, मी काय करू. मग तेच एक वाजता पण तुम्हाला चहा लागतो. माणसं दिवसभर चहाच करत राहायचा का? दुसरं काही करायचंच नाही. दाल बाटी करते ना, त्यासोबत चहा पण करून घे साईडला. पाणी तापलं का थोडस तेल टाकू आपण. म्हणजे कसं आहे मोकळ्या पाण्यात तेल, पाण्यात तेल आणि गरम आहे म्हणजे तिथे तेल नाही टाकणार नाही, चिटकू जात अशा एकमेकांना. हो हो ना, पाण्याने उकळी आली. आता यात हे जे आपण पिठाचे गोळे केले हे सोडून देऊ. पाण्याला उकळी आली. डाळीच्या फोडणीसाठी ना आता मी टमाटर, लसूण, मिरची, आता लसूण मिरची तळून घेऊ आपण आणि हे बारीक चिरून घेऊ फोडणी खाण्यासाठी. आणि चिंचा घातलेली आधीच. बाट्या उकडल्या, आता बाट्या मस्त बाट्यात बोलतो. बाट्या बोलून तुला काय होत? कट्टी बट्टी वाटतात. याला कटिंग व्यवस्थित कट करून मग आपल्याला ऑइल मध्ये फ्राय करायचं. आणि डाळीसाठी डाळ मध्ये सलोनी थोडं आंबट तिखट अशी डाळ बनवणार आहे. बरोबर ना? म्हणजे त्याच्या सारखी सांबर सारखी. सांबर नको म्हणू ते सांबर नाही, ओरिजिनल. हा तेच. बट ही चिंता खूप आंबट आहे सलोनी, म्हणजे खूप आंबट वरण होईल. मी सांगते खूप जास्त घेतलंय तू, खूप आंबट आहे. मी एकदा काय बनवलेलं प्रीत, खूप आंबट झालेलं. तू काय माहित काय बनवलं? अळूचे वडे. हा हा बरोबर बरोबर. कधी माहिती का कधी ते नैवेद्य होत? हा नैवेद्याच्या वेळेस मी बनवलेलं ना, एवढी चिंच घेतली पण सगळं आंबट आंबटच लागत. केवढी होती चिंच? आपण टाकायचं. आज सकाळपासून उठल्यापासून पोरांना दिले काम लावून, परत अक्षुने खूप काम केलंय आज आमच्या. बाकी दोघांनी तर नाही केलंय, आता उठले आळशी लोक. खूप काम केले. तू काय नाही केलं? काहीच नाही केलं. तू अक्षय तू काय काय काम केलं? अजून बेड क्लीन केलं पूर्ण, त्यानंतर याचं टीव्ही काउंटर पूर्ण क्लीन केलं. बघ कसं दिसत आम्हाला. अरे बापरे खरं, माझा काका आहे दादा नाही. हा काका आहे दादा नाही सांगून दिलेलं बरं. दादा आहे आणि काका आणि हा माझा काका आहे. बा काका आणि दादा. हो मग हे बघा ड्रेस बघा किती मस्त, दोघांना सारखेच घेतले उगस ते. हा ते सोयरीचे सोयरीचे भांडण आहे काय म्हणतात जुळ्याचं दुखणं. हा जुळ्याचं दुखणं नको. आणि एक दोन कमेंट आले दोघ जुळे का नाही. तर हा मामाचा मुलगा आहे माझ्या आणि हा माझ्या भावाचा मुलगा आहे. बघा दोघ किती सुंदर दिसतात. आणि हो आमची अक्षु पण खूप सुंदर दिसते. लाजून दाखव एकदा.
लाजले लाजले ती कंटिन्यू लाजत असते. ठेवशील वाट बा करून ताप जरा पाच मिनिट नको ना पत्ती आंबा जरा दम खा. एवढं मेहनत केली त्यांनी बापरे आज केला असता वाढवत अख्ख्या प्रोसेसचा. ही डाळ साठी आणि हे पाणी तिला वापरायचंय परत ना सलोणी बाटी बॉईल केली त्याच पाणी ना. आणि हे युज करून डाळ अजून चव कारण की डाळीचा अर्ध अगं पण आता घेतला हात भाजून परत तू करशील शान बरं बघा. माझा मी शिर्डीला गेलेली तेव्हा माझा असा हात भाजलेला इथे फोड आलेले दोन्ही बघा इथे आणि इथे पण आता ठीक झाले इथे हळूहळू दिसतंय आता गेले ना भाजून. नाही आता मी ते चमच पकडला चमच गरम होता ना. इथे वरण मस्त पैकी शिजलं गेलंय. डाळ हो डाळ वरण नाही अजून वरण फोडली द्यायची. हा हा डाळ डाळ शिजली गेली आहे. त्याच पाणी आता इथे तडका देणार आहे. गॅस चालू करू का? हा देतो. इथे गरम करायला ठेवलंय तेल. काय टाकलंय? हे मिरची लसूण आणि थोडं आलं टाकलंय. आता यात काढ थोडं आता ही काढली ना मग ही एक चपटी ठेवली. आता टोमॅटो टाकणार आहे. बघा नाही काय करतात पण ऍटलीस्ट करताय तुम्ही बायकोला उगाच नावं ठेवत होतो तुम्ही एवढ्या वेळ का खूपच छोटे झालं गे थोडे मोठे करायचे एवढंच करायचे राहता हे खाऊन पाहू का बॉईल करावं लागत. अगं भूक इतकी लागली की मला खावं वाटतं. भळ झालं फ्राय होणार आहे का बॉईल होणार कडक होती बरोबर कटिंग झाली माझ्या मते असंच खायला पाहिजे हेल्दी राहत आहे हेल्दी राहत असंच खायला नको सगळ्यांच्याच घरी आली दिवाळी माझ्याच घरी फुल ना फुलाची पागडी माझी बायको थोडस काहीतरी काम करायला आली इथे फायनली तळू लागत ना त्यांनी डाळीला तडका दिला आणि हे बघ असं झालंय कडक कडक क्रिस्पी झालंय क्रिस्पी होते ऐका खूप तिखट झालंय थोडं चिंच पाणी तिखट झालं असं. हा तिखट कारण की मी मिरची ते आलं टाकून टाकलं होतं. थोडं टाक अजून नाही तर मला प्यायला दे थोडस वाटीत दे मला म्हणजे मग मी सांग एकदम थोडं टाक म्हणजे लगेच काय थोडंच टाकलं मी आणि आता माझ्यासाठी थोडं मी वरण काढून घेते कारण मला ठीक आहे वाटलं तर मी घेईन नंतर. नाही नाही असं नाही भाई दोन दोन नाही खेळायचं एकच ठीक आहे मग घे गा घे गा असं काय नाही का तू घेऊ शकते का मीठ कमी आहे आणि थोडं कमी हे बघा तेल चांडवशील का अंगावर बघा मी लपून आणले आता घेऊन गेला तू नाही नाही गं वरण आहे त्यात फक्त पिऊन पाय फोटो सो अशा प्रकारे आपली दाळवट्टी तयार झालेली आहे. फक्त आता वाट बघायची आहे खाण्याची आता नेक्स्ट टाइम बनवशील.
आता ही रेसिपी मैंने शिकवली आहे त्यांच्याकडे परत करून घ्या. व्हेरी गुड. मला बनवायची बरं का, मला जाम आवडते. कालच आपल्या ब्लॉगला आहे ना नाशिकच्या कोणीतरी जळगावच्या सुनबाईने रिप्लाय दिलेला आहे की ती पण मुंबईच्या आहे म्हणून. आज मी त्यांना सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून की आम्ही जळगावची स्पेशल दाळपट्टी बनवली आणि मला पण खूप आवडते. त्याच्यावरती मस्त तूप टाकायचं, खूप जास्ती मस्त तूप असं याच्यात नको टाकू, खातांनी घ्यायचं. ओके ओके. दाळबाटी आली आहे. बघा दाळ बाटी आली आहे. समोर पिक्चर चालू आहे चंद्रमुखी 2. टू बोलतो मी त्याला इंग्लिश मीडियमची. त्याच्यामुळे तू कधी जेवणार आहे का बायको? ते थोडस फ्राय होऊ द्या. ओके मॅडम, अब तूट पडते हे हम तुटून पडूया आता. करे कधी 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 त्याला घेऊन कधी त्याला खाऊ असं होत मला. बापरे बापरे बापरे. अक्षू 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 कंट्रोल कंट्रोल. सगळ्यात जितकी भूक लागली की बा सुरू करे अंताक्षरी लेके प्रभु का नाम. जेवणाच्या अगोदर एक चला वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज वदन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी अन्न हे पूर्ण ब्रह्म. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण हे दानीचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. चला तुटून पडा. बापरे डायरेक्ट तुटले. अरे वर्ण तर घ्या. ए बुडून नाही खाते, चुरून खायचं असत. अरे देव यांना तर ते पण नाही माहिती. याची खाण्याची पद्धत पण बघा एकदम मस्त. असं चुरून घ्यायचं पूर्ण. याच्यासोबत वांग्याचं भरीत पण खातात माहिती आहे तुला. नाही नाही मला वांग्याचं भरीत असं आवडत नाही, मी सांगते. त्याचा नाही ना. सो कशी झाली आहे काही रिव्ह्यू? लाजवाब डायरेक्ट. अक्षु अरे बोल. एकच नंबर. एक नंबर. दोन नंबर का बर? आज तुने डायरेक्ट दिल बना दिल दिन बना दिया. दिल खुश कर दिया. दिल खुश कर दिया. अजून महिन्यांनी खाल्ली नाही तशी. बसा की मग नाही तेवढं फ्राय झालं की आपण दोघी सोबत बसूया. कशी वाटली रेसिपी? कशी वाटली तुम्ही ते सांगा नक्की. तू खाऊन घ्या ती. आवडती असं मस्त तू. आणि आता चुरायचं. आवडलं का तुला? थँक्यू सलोनी आम्हाला झोपी लावण्याबद्दल. सो आत्ताचा हा ब्लॉग आपला फक्त याचा होता काय दाळपट्टीचा. सो चला आपला ब्लॉग आपण इथे थांबूया. जर आवडला असेल तुम्हाला रेसिपी आणि माझ्या बहिणीसाठी एक लाईक करा. आणि पुढच्या वेळेस जर प्रियाने अजून एकदा रेसिपी ट्राय करायची तिला पण कमेंट करा की सांगा तू पण बनवा एक. हा सो चलो बाय टेक केअर आणि नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सकाळी खूप पोट भरून आम्ही दाळबाटी खाल्ली म्हणून आता सगळ्यांना एकदम सुस्ती आली होती म्हणून आता आम्ही चायनीज मागवलंय. नूडल्स चायनीज चटणी आवडतं ना भैया तुला? अक्षु तुला चिकू बाहेर खायला बरोबर.